होमिओशास्त्राचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनीमन यांची जयंती डॉक्टर सुनील वरळे यांच्या दवाखान्यात साजरी करण्यात आली. होमिओपॅथी शास्त्राचे जनक डॉक्टर सॅम्युअल हॅनीमन यांची जयंती डॉक्टर सुनील वरळे यांच्या दवाखान्यात साजरी करण्यात आली. पत्रकार रघुवीर शिराळकर यांच्या हस्ते डॉक्टर सॅम्युअल हॅनीमन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. यावेळी डॉक्टर सुनील वरळे यांनी होमिओपॅथी शास्त्राबद्दलची माहिती दिली. मी डॉक्टर सुनील वरळे, होमिओपॅथिक तज्ज्ञ. आज जागतिक होमिओपॅथिक दिन आहे. या शास्त्राचे जे जनक आहेत डॉक्टर सॅम्युअल हॅनीमन यांची आज 267वी जयंती आहे. आणि करोनाच्या काळामध्ये होमिओपॅथी खऱ्या अर्थाने घरोघरी पोचली, याचं कारण असं की आयुष मंत्रालयाने प्रतिबंधात्मक डोस म्हणून होमिओपॅथीच्या एका औषधाची निवड केली होती आणि त्यामुळे मग घरोघरी होमिओपॅथी पोचली. आणि होमिओपॅथी केवळ आणि केवळ लोकाश्रय असल्यामुळं वाढत आहे हे या इथं मी नमूद करतो. या कार्यक्रमास डॉक्टर नरेंद्र मदने, डॉक्टर रमेश जक्कापुरे, डॉक्टर किशोर बाबर, राजू बोराडे, अनिरुद्ध वरळे आदी उपस्थित होते.